गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय विश्लेषणासहित 18 जून 2020. यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर मध्ये आज आपण दोन महत्वपूर्ण लेखावरती चर्चा करणार आहोत. पहिला म्हणजे तिसऱ्या स्थैर्यास आवाहन आणि दुसरा आणि महत्वपूर्ण म्हणजे अर्थ असेल तर जीव वाचेल. दोन अत्यंत खूप महत्वपूर्ण लेख आहेत, तर चला पाहूया मग. तिसऱ्या स्थैर्यास आवाहन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित असेल की चीन आणि भारत जो सीमावाद चालू आहे त्यामध्ये काही सैनिक सुद्धा मेलेले आहेत. तर सतत तिसऱ्या स्थैर्यास आवाहन म्हणजे काय, तर यामध्ये काय असेल, तर आपले सैन्य जे आहे चिनी आव्हानही चोख परतवून लावेल यात काही शंका नाही, पण त्याची किंमत अधिक असू शकते. एकंदरीत आपले सैन्य जे आहे त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ शकते, पण जास्तीत जास्त किंमत आपल्याला मोजावी लागू शकते, हे सुद्धा असू शकते. तर चीन बाबत सबुरी व सदिच्छेने धोरण जे आहे ते निरुपयोगी असते हा इतिहास असूनही आपण ही घुसखोरी हव्या तितक्या गांभीर्याने घेतलेली असे म्हणता येणार नाही, कारण की आपले सैन्य जे आहे ते चीनी आव्हानही चोख परतावू लावू शकेल यात काही शंका नाही, पण त्याची किंमत जास्तीत जास्त मोजावी सुद्धा लागू शकते. तर चीनकडून भारताची फसवणूक होणे नवीन काही नाही, कारण की 1962 साली चीनचे तत्कालीन पंतप्रधान म्हणजे चीनने तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा फसविलेले होते, कारण की त्यावेळी चीन हिंदी चीन भाई भाई हे पंचशील गारूड वातावरणात होते. आणि 2020 साली चीनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा तसेच फसविलेले आहे असे दिसून येत आहे. त्यावेळी गेल्या 6 वर्षांमध्ये 6 वर्षातील यशस्वी मत्सुतेगिरी जे आहे ते गोडवे हवे, कारण की पंतप्रधान मोदी हे आणि चीनचे शी जिनपिंग जे अध्यक्ष आहे चीनचे, तर त्यांनी 2014 पासून आतापर्यंत 18 वेळेस भेट घेतलेली आहे. आणि यंदा भारत आणि चीन संबंधाची 70 समारंभपूर्वक साजरी करण्यात आणाभाका उभयांत्यांनी गेल्या नोव्हेंबरात घेतल्या आहेत, म्हणजेच जी 70 वर्ष पूर्ण झालेली आहे, तर त्याचा समारंभ सुद्धा साजरा करण्याचं म्हणजे उभयांत्यांनी गेल्या नोव्हेंबर मध्ये घेतले आहे. या निमित्ताने उभय देशांमध्ये 70 कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले जाणार होते. आणि पंतप्रधान मोदी यांची चीनही भेट अपेक्षित होती, परंतु आता काय होणार हा सुद्धा मोठा प्रश्न. तर हा तपशील महत्वाचा अशासाठी की एका बाजूने सर्व काही उत्तम असल्याचे चीनने 62 साली ही भासविले होते, आणि 2020 साली ही उभय देशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच LAC ओलांडून भारतीय भूभागात ठिय्या देण्यासाठी चीनने तशीच वातावरण निर्मिती सुद्धा केली आहे. तर त्याही वेळी चीनने आपल्या डोळ्यामध्ये धूळ फेकली होती, तर त्यानंतर 58 वर्षांनी आपण अजूनही ते तसे करू शकलो नाही हे चीनने पुन्हा एकदा लडाखमधील गलवान परिसरात दाखवून दिलेले आहे. म्हणजेच अक्साई चीन हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यासाठी वेळ पडल्यास आम्ही प्राण देऊ या गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यास 1 वर्ष व्हायच्या चीनने त्याच्या अक्साईच्या चीनलगतची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच LAC ओलांडली आहे. आणि त्यातूनही उद्भवलेला जो संघर्ष आहे तो 20 भारतीय जवानांचा बळी गेला आहे. तर चीनच्या इतक्या मोठ्या युद्धपूर कृतीमुळे पुढे काय हा प्रश्न भारताच्या आणि अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर उभा राहू शकतो, उभा राहिला सुद्धा असेल. तर सध्या संघर्षाची सुरुवात जी आहे ती यंदाच्या एप्रिल महिन्याच्या आज झाली आहे, एवढं आज स्पष्ट झाले आहे की. आणि अन्य ऐतिहासिक चुकांप्रमाणे काही वेळी भारतीय लष्कराने चिनी घुसखोरीकडे कानाडोळा केला अथवा सहृदय दृष्टिकोनातून पहिले ही बाब देखील एवढा सर्वसामान्य झाली आहे. तर लडाख परिसरातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजूस महत्वाचे रस्ते बांधकाम सुरू असताना चीनकडून याबाबत अडथळे आणले गेले आहे. तर एप्रिल महिन्यात या भागात मोठ्या प्रमाणावर चीनी घुसखोरी झाल्याचे पहिल्यांदाच आढळून आले आहे. तथापि काही अनैकालिक कारणांमुळे भारतीय लष्करांनी त्यावेळी या घुसखोरीस लष्करी प्रतिसाद दिला नाही. चीन बाबत ही अशी सबुरी आणि सदिच्छेचे धोरण निरुपयोगी असते हा इतिहास असताना सुद्धा त्या इतिहासाच्या पायावर विद्यमान सत्ताधाऱ्यांचे वर्तमान उभे असतानाही आपण ही घुसखोरी हव्या तितक्या गांभीर्याने घेतली
असे म्हणता येणार नाही. याआधी देशपांडे 2013, चुमार 2014 आणि सर्वात गाजलेला डोकलम 2017 घुसखोरी चीनला माघार घ्यायला लावल्यामुळे असेल, पण याही वेळी आपण चीनला माघार घेणे भाग पाडू असा विश्वास यामागे नसेलच असे नाही. पण ही घुसखोरीची आहे ती गंभीर आहे असे इशारे अनेकांकडून दिले जात आहेत. पण खुद्द सत्ताधारी भाजपाचे लेह प्रांतातील चुशूल येथील लोकप्रतिनिधी कोचो स्टांजिन यांनीही या संदर्भात जाहीर ओरड केली होती. ही बाब विसरता येण्याजोगी नाही, कारण की चीनी सैन्य खूप आत आले आहे आणि अनेकांना त्यामुळे आपापल्या घरी जाता येत नाही अशी परिस्थिती आहे असे स्टॅन्जिन माध्यमांशी बोलताना म्हटले होते. तोवर चीनने घुसखोरीचे गांभीर्य सर्वदूर पोहोचले होते आणि उपायांसाठी म्हणजेच अर्थातच चर्चेसाठी आवश्यक ती तयारी झाली होती. उभय देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांशी या संदर्भात बोलली गेली. त्यातूनच उभय देशांनी आपापल्या स्थानी परत जाण्यावर एकमत झाले. तर एकमेकांच्या समोरासमोर युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती खडे ठाकलेले सैन्य संभाव्य खडाजंगी टाळण्यासाठी मागे घेणे आवश्यक होते. त्यानुसार या माघारीस या आठवड्यात सुरू झाली असली तरीही त्यानुसार चीनी सैन्य खरोखरच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे गेले आहे किंवा काय याची खातरजमा करण्यासाठी गेलेल्या आपल्या टिहिणी पथकावर संख्येने त्यापेक्षा कितीतरी अधिक असलेल्या चीन तुकड्याचे अमानुष हल्ला केला आहे. तर नियंत्रण रेषेवर कितीही तणाव निर्माण झाला तरीही एकमेकांवर गोळीबार करायचा नाही असा नियम उभय देशात आहे. तर याही वेळी तो पाळला गेला म्हणून चीनी सैनिकांनी अनुचित खिळे ठोकण्याच्याही लाठ्याकाठ्यांनी भारतीय जवानावर हल्ला केला आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, काही नियम म्हणजे 1962 याच्यानंतर काही नियमावली युद्धाच्या याच्यात घालण्यात आलेली होती. तर त्यानुसार तिथे गोळीबार किंवा हत्या करण्याचं कोणतंही नव्हतं, तर तिथे फक्त प्रतिकार करायचा असतो. तर यावेळी म्हणजे खिळे किंवा लाठ्याकाठ्यांनी चीनी सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला केला, तर काहींचा कळेलोट केल्याचे वृत्त सुद्धा आहे. तर या संघर्षाचे वर्णन वाचले तरीही अंगावर शहारी यावी इतका तो भयंकर आहे. यात आपल्याला 20 जवानांना आपल्या 20 जवानांना वीरमरण सुद्धा आले आहे आणि चीनची त्यापेक्षाही अधिक सैनिक टिपले वगैरे असे तपशील समस्त देशवासियांना एवढा ठाऊक झाले असल्याचे पुनरुक्तीची गरज नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, 20 सैनिक आपले जर मेले असतील आणि त्यांची आणखी अद्यापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, म्हणजे आपल्यालाच त्रास झालेला आहे आणि केवळ सरकार जगण्यासाठी जर सैनिक मारले जात असतील तर याबद्दल सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. पण आता आपल्या जवानांना आयुष्य इतकं नाही, पण त्या खालोखाल गंभीर प्रश्न असा आहे की चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे जाणार की नाही. तो पडण्याचे राजकारण म्हणजे ज्या धूर्तपणे चीन हा चाल केली ती पाहता चीनी भागात दुरपस्त वाढ. तर इतिहास सांगतो की कितीही लहान असो चीन घास एकदम घेत नाही. एका वेळी एक शीट इतक्या संतगतीने चीन आपला घास घेतो आता तेच झाले आहे. गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजूस तब्बल 8 किलोमीटर इतक्या खोलीपर्यंत चीनने भारतीय भूमी व्यापल्याचा संशय आहे. तर काही तज्ञांच्या मते ही घुसखोरी यापेक्षाही अधिक आतापर्यंत आहे. तरीही सर्वांचे एकमत असे आहे की नुसती घुसखोरी नाही, कारण आत आल्या आल्या चीनने खंदक खोदून पुरेसा दारुगोळा जमा करून दीर्घकालीन वास्तव्याची तयारी सुद्धा केली आहे. म्हणजे एकंदरीत त्यांनी प्रदेश ताब्यात घेतले आहे, फक्त अधिकृतरित्या मोदी सरकार किंवा भारत सरकारने जाहीर केले नाही. याचाच अर्थ असा की चीन परत जाण्याच्या उद्देशाने भारतीय भूमीत घुसलेला नाही. परिणामी या दोन देशाच्या विभागणारी जवळपास 4000 किमी लांबीची सीमा जी आहे ती ज्वालाग्रही बनली आहे. जे झाले त्यातून काही गंभीर प्रश्न सुद्धा निर्माण होतात. तर यातील सर्वात महत्वाचा म्हणजेच भारतीय भागात सीमेच्या अलीकडे रस्ता बांधणी होत असताना आपल्याच भूभागातल्या त्या परिसरातल्या शिखरांवर कुमक तैनात करून आपण या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी का घेतली नाही. यातील काही शिखरे बर्फाच्छादित आहेत आणि 1000 फूट उंच आहेत हे मान्य, पण चीनने त्यांच्याच आधारे भारतात घुसखोरी केल्याचे दिसते. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरावणे मात्र परिस्थिती चर्चेतून निवडेल असे अगदी अलीकडे पर्यंत
सांगत राहिले, परंतु नेपाळ त्यांच्या राजकीय नक्षत बदलून त्यात भारतीय भूभाग दाखविले आहेत आणि त्यावर दावा सुद्धा सांगितलेला आहे. त्यावेळी नेपाळचा बोलविता धनी वेगळाच असल्याचे ती जनरल नरावणे म्हणत होते. तो बोलविता धनी चीनचा होता हे उघड असतानाही त्याच्या हालचाली झोपण्यात लष्करी नेतृत्व कमी पडले का, तर कारगिल संघर्षही नेमकेच असे झाले होते. देशाने ही विषाणूची लढाई म्हणजे कोरोना 19 जो आहे कोविड 19, तर ती लढाई किती सक्षमपणे लढली याची माहिती देण्याआधीच त्यांनी चीन प्रश्नावर भाष्य केले, तर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, आम्हाला शांतता हवी आहे, पण वेळ पडल्यास आम्ही सडेतोड प्रत्युत्तरही देऊ शकतो, असा इशारा पंतप्रधान यांनी दिला आहे. पण ते महत्वाचे आहे याचे कारण 2014 पर्यंतचे तत्कालीन सरकार आपले शेजारी देशाबरोबर कितीही बोटचेपी भूमिका घेते आणि कोणीही येऊन आपण आपणास कसे आवाहन देऊ इच्छिते याची रास्त जहरी संभावना त्यावेळी मोदी यांनी केली होती. तर याच पार्श्वभूमीवर आता भारताला केवळ पाकिस्तानच नव्हे तर बोटबळ नेपाळ आणि महाकाय चीन यांनी हे आवाहन दिले आहे, तर दुसरा लहानसा शेजारी देश बांगलादेश नागरिकत्वाच्या मुद्द्यावर भारत विरोधात आहे आणि पलीकडच्या अफगाणिस्तानातील शांतता चर्चेत भारताला काहीही भूमिका उरलेली नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो विचार करा की 60 वर्षात काँग्रेसने काय केले आणि 10 वर्षात किंवा 6 वर्षात बीजेपीने काय केले, तर हे एवढेच केलेलं आहे की केवळ जे शेजारी राष्ट्र आहेत त्यांच्यासोबत म्हणजे दोस्तीचे संबंध नाही तर एकंदरीत वादविवादाचे संबंध तयार केलेले आहे. ही गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे, लक्षात घेण्यासारखी. आंतरराष्ट्रीय संबंधात विशेष रस घेणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी अर्थातच या सर्वांचे भान असेलच, सर्व देश या मुद्द्यावर मोदी यांच्या पाठीशी आहे. गेल्या वर्षभरात देश जो आहे त्या आर्थिक स्थैर्यामागे म्हणजेच इकॉनॉमिकल स्टॅबिलिटीला आव्हान अनुभवते आहे. गेल्या 4 महिन्यापासून कोरोनाच्या निमित्ताने त्या आरोग्यविषयी स्थैर्याची भर पडली आहे आणि त्यात आता हे तिसरे भूसामर्जिक म्हणजे जिओ स्ट्रॅटेजिक स्थैर्याचे आवाहन जी राजनीतिक आणि लष्करी अशा दोन्ही आघाड्यांवर पेलावे लागेल. त्याचमुळे चीनने जे काही केले आहे त्याचे प्रत्युत्तर आपण कसे देणार याकडे साऱ्यांच्या नजरा सुद्धा लागलेल्या आहेत. तर दुसरा आणि महत्वपूर्ण लेख अर्थ असेल तर जीव वाचेल. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये महामारीपूर्व अर्थस्थितीकडे परतण्यास आपल्या देशाला कमीत कमी 3 वर्ष तरी लागतील अशा स्वरूपाची माहिती जी आहे तर या लेखामध्ये दिलेली आहे. अत्यंत महत्वपूर्ण लेख आहे. अर्थव्यवहार हे रोजच्या जगण्याशी जुळलेले असतात, त्यांना चालना देण्याचे काम टाळेबंदी शिथिलीकरणाच्या काळात राज्यांनी कमी अधिक प्रमाणात केले आहे. तर रोजगाराकडे लक्ष केंद्रित करणारा महाराष्ट्र आणि सदर्न गुजरात ही प्रगत राज्य आहेत, मात्र आरोग्य क्षेत्रातील तत्कालीन भांडवली नव्हे खर्चातच अधिक गुंतून राहिली आहे. म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात ही प्रगत राज्य जे आहेत ते रोजगाराकडे लक्ष केंद्रित करणारी आहे, परंतु जे आरोग्य खर्च आहे त्यामध्ये गुंतून राहिलेली आहे. तर कोविड 19 ने स्वतः सोबत आणलेल्या कारावासापेक्षाही जान येतो जहान आहे या येता जाता अंगावर टपकणाऱ्या वाक्यामुळे गेल्या काही महिन्यामध्ये अजून अधिक झेंजरायला झाला आहे. तर जवळपास कोमा स्थितीमध्ये गेलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये किती आयुष्य वाचले व किती बळी गेला याचे उत्तर देणे राजकीय दृष्ट्या अवघड असले तरीही नैतिक दृष्ट्या अजिबात अवघड नाही. सक्षम आरोग्य व्यवस्था व भक्कम सामाजिक सुरक्षा जाळे असलेल्या देशांचे आधुनिकीकरण करून अंगीकारलेल्या योजना उपाययोजना ज्या आहेत त्या अंगीकार
आल्याची जाणीव भारतीय धोरणकर्त्या नाझीमवर त्यांच्या सल्लागारांना आता नक्कीच झाली आहे. तर जूनच्या 1 तारखेपासून भारतातील टाळेबंदी जी आहे ती शिथिल होऊ लागली आहे. असली तरीही कठोर टाळेबंदीच्या उपायामुळे गेल्या 70 वर्षातील सर्वाधिक तीव्र मंदीला म्हणजेच -5% ते -7% चालू वर्षामध्ये तोंड द्यावे लागणार आहे. सर फिसिल या रेटिंग एजन्सीच्या अंदाजानुसार भारताचा वास्तविक GDP जो आहे तो 10% एवढा हिस्सा कायमस्वरूपी नष्ट होणार असून महामारीपूर्व अर्थस्थितीकडे परतण्यास आपल्या देशाला कमीत कमी 3 वर्षे तरी लागतील असे तोवर चीनने घुसखोरीचे गांभीर्य सर्वदूर पोहोचले होते आणि उपायांसाठी म्हणजेच अर्थातच चर्चेसाठी आवश्यक ती तयारी झाली होती. उभय देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांशी या संदर्भात बोलली गेली. त्यातूनच उभय देशांनी आपापल्या स्थानी परत जाण्यावर एकमत झाले. तर एकमेकांच्या समोरासमोर युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती खडी ठाकलेली सैन्य संभाव्य खडाजंगी टाळण्यासाठी मागे घेणे आवश्यक होते. त्यानुसार या माघारीस या आठवड्यात सुरू झाली असली तरीही त्यानुसार चीनी सैन्य खरोखरच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे गेले आहे किंवा काय याची खातरजमा करण्यासाठी गेलेल्या आपल्या तिहेरी पथकावर संख्येने त्यापेक्षा कितीतरी अधिक असलेल्या चीन तुकड्याचे अमानुष हल्ला केला आहे. तसे पाहिले तर कोविडच्या काळात सर्वच राज्यांनी केंद्र सरकारकडून येऊन घातलेली जी देणी रखडलेली राज्यांची स्वतःची अप्रत्यक्ष करांमधून मिळणारे जे उत्पन्न आहे ते सुद्धा घसरले आहे. पण अनेक आरोग्याच्या निगडीत तत्कालीन खर्चाचे प्रमाण जे आहे ते जबरदस्त वाढले आहे. त्यामुळे अनेक राज्यांना उत्पादक असणाऱ्या भांडवली खर्चात कॅपिटल स्पेंडिंग घट करण्याची करावी सुद्धा लागली आहे. तर अनेक प्रगत राज्यांमधून शहरांमधून स्थलांतरित कामगार जे आहेत ते बाहेर पडले आहेत व तुलनेने कमी प्रगत राज्य जे आहेत व गावांमध्ये कोविडची लागण घेऊन ते परतले आहेत. तर इतकी खडतर पार्श्वभूमी असताना सुद्धा काही राज्यांनी रबी पिकांच्या कापणीचा हंगाम उत्तम पद्धतीने निभावून रबी पिकांचे प्रत्यक्ष प्रापण म्हणजे डायरेक्ट प्रोक्युरमेंट व संभार तंत्रज्ञान म्हणजे लॉजिस्टिक्स व भाजीपाळ्यांची मार्केटिंग वगैरे चांगले निभवले आहे. यात प्रामुख्याने केरळ कर्नाटक हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तेलंगणा तमिळनाडू व ओडिसा या राज्यांचा समावेश करावा लागेल. तर काही राज्यांनी महात्मा गांधी रोजगार निर्मिती योजनेसाठी केंद्र सरकारकडून मिळालेल्या अर्थसहाय्यात बदली भर टाकून उदाहरणार्थ राजस्थान बिहार गुजरात व पश्चिम बंगाल ग्रामीण भागातील रोजगार वाढवण्यासाठी हातभार लावला आहे. तर रोजगार निर्मितीत उत्तम कामगिरी केलेल्या राज्यात छत्तीसगड ओडिसा महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश हरियाणा उत्तर प्रदेश कर्नाटक व राजस्थान या राज्यांचा विशेष उल्लेख करावा सुद्धा लागेल. कारण की निरनिराळ्या राज्यांच्या वित्तीय संस्थांचा अभ्यास केला तर हे दिसून येते की गेल्या काही वर्षात केरळ पंजाब राजस्थान तेलंगणा या राज्यापेक्षा महाराष्ट्र गुजरात या राज्यांची वित्तीय परिस्थिती निश्चितच समाधानकारक आहे. मात्र एप्रिल ते फेब्रुवारी 2019-20 या काळामध्ये आर्थिक घसरणीमुळे बहुतेक सर्व राज्यासाठी करांपासून मिळणारे जे उत्पन्न आहे त्यातील वाढ कमी झाली आहे. कारण की काही राज्यांचे करापासून मिळणारे उत्पन्न जे आहे ते आधीच्या वर्षाच्या तुलनेत घटले आहे. साहजिकच अनेक राज्यांनी रोखे बाजारांमधून कर्ज उचलणे सुरू केले आहे. तर या बाबतीतील मे महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात कर्ज उचलणाऱ्या राज्यात केरळ तमिळनाडू हरियाणा कर्नाटक या राज्यांचा समावेश होतो ज्यांनी कोविड काळात कृषी क्षेत्रासाठी चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्रानेही भरपूर प्रमाणात कर्ज उचलली आहे. पण रोजगार निर्मिती वगळता इतर निर्देशकांच्या संदर्भात महाराष्ट्राची कामगिरी डोळ्यात भरत नाही. मध्यम व लघु उद्योगांना चालना देणे असो वा त्या क्रियात्मक म्हणजेच ऑपरेशनल गरजा भागविणे असो तर कृषी व गैरकृषी क्षेत्रांना वीज दरात सूट देणे असो तर बांधकाम मजूर स्थलांतरित कामगार व रस्त्यांवरील फेरीवाल्यांना अर्थसहाय्य करणे असो सातत्याने ज्यांची कामगिरी ओपून दिसते ती राज्य आहेत केरळ तमिळनाडू हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश व बिहार. या राज्यांनी कोविड काळात आपल्या प्रांतीय अर्थव्यवस्था सावरून घेण्यासाठी अथक प्रयत्न केल्याची जाणवते आहे. तर त्या तुलनेत महाराष्ट्र गुजरात ही राज्य जी आहेत ती आरोग्यविषयक ताणतच जपून राहिलेले दिसत आहेत. अनेक ठिकाणी मे महिन्याच्या सुरुवातीपासून टाळेबंदी शिथिल होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर निरनिराळ्या राज्यातील आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू होण्याचा जो वेग आहे तो समजण्यासाठी 2 निर्देशक वापरत येऊ शकतात. एक म्हणजे ऊर्जेसाठी मागणी आणि दुसरा म्हणजे ग्लोबल मोबिलिटी रिपोर्ट.
जरी सर्व राज्यांमध्ये विजेची मागणी गेल्या वर्षाच्या तुलनेत घसरली असली तरीही मे महिन्यात पंजाब व हरियाणा राज्यातील ऊर्जेची मागणी झपाट्याने वाढली आहे. तर कर्नाटक आणि तमिळनाडू व केरळ या प्रांतांसाठी मे महिन्यामध्ये विजेची मागणी समाधानकारक आहे. तर गुगल मोबिलिटी रिपोर्टच्या आधारे 6 बाबींच्या संदर्भात सामाजिक चलनवलनाचा अंदाज घेतला जात येतो. या बाबीसाठी आहे किरकोळ विक्री म्हणजेच व किरकोळ विक्री व मनोरंजन म्हणजेच रिटेलर आणि रिक्रिएशन, किराणा मालाची व औषधाची दुकाने, ग्रोसरी आणि फार्मसी, सार्वजनिक बागा व उद्योगे, पब्लिक पार्क व सार्वजनिक वाहतूक, पब्लिक ट्रान्सपोर्ट, कामाची ठिकाणी, वर्क प्लेस व निवासी क्षेत्रे, रेसिडेन्शियल एरिया. गुगल मोबिलिटी रिपोर्ट हा 6 बाबींचा संदर्भात जानेवारी 3 ते फेब्रुवारी 6 या काळाच्या तुलनेत सध्या काळामध्ये हालचाल व गतिमानता दाखवित आहे. तर या 6 बाबी एकत्र केल्या तर महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तेलंगणा, पश्चिम बंगाल येथे आर्थिक चलनवलन विशेष सुरू झालेले नाही हे दिसून येते. मात्र हीच 5 राज्ये केरळ, पंजाब, तमिळनाडू, हरियाणा व कर्नाटक निरनिराळ्या निर्देशकांच्या संदर्भात अग्रक्रमावर आहेत. त्यांच्या बाबतीत गुगल मोबिलिटी रिपोर्ट काय सांगतो ते बघूया. केरळमध्ये सार्वजनिक वाहतूक, बागा, उद्याने, किराणा व औषधांची दुकाने इत्यादी ठिकाणी आर्थिक व्यवहार जोरात सुरू आहेत व कामाची ठिकाणीही हळूहळू गजबजू लागली आहे. तर पंजाबमध्ये किरकोळ व्यवहार, निवासी क्षेत्रांची गतिमानता व इतर राज्यांच्या तुलनेत वाढली आहे. तर तमिळनाडूमध्ये सार्वजनिक वाहतूक, किरकोळ व्यवहार व मनोरंजन तसेच सार्वजनिक उद्याने जे आहेत तेथे हालचाल इतर राज्यांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात आहे. तर या 6 बाबींच्या संदर्भात हरियाणामधील आर्थिक चलनवलन जरी मागासलेली असली तरीही किरकोळ व्यवहार व मनोरंजनाच्या क्षेत्रात हरियाणातील हालचाल वाढू लागली आहे. कर्नाटकमधील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात तसेच किरकोळ व्यवहार व मनोरंजन क्षेत्रातील गतिमान तुलनेच्या कितीतरी अधिक आहे. तसेच तुलनेने लहान व प्रामुख्याने ग्रामीण व कृषी क्षेत्राने व्याप्त अशा राज्यातील आर्थिक गतिमानता कितीतरी अधिक आहे. उदाहरणार्थ बिहार, ओडिशा आणि त्रिपुरा हे छत्तीसगडची. मात्र सर्व निर्देशकांच्या साकल्याने विचार केला जातो केला जसे की रब्बी पिकांची कापणी, सर्व प्रकारच्या शेतीमालाची खरेदी व विक्री व वाहतूक, रोजगार निर्मिती, माध्यम व लघु उद्योगांना तसेच स्थलांतरित कामगारांना, बांधकाम मजूर, फेरीवाल्यांना देण्यात आलेले आर्थिक सहाय्य, खर्च निभावण्यासाठी रोखे बाजारांमधून करण्यात आलेली कर्जाची उचल व ऊर्जेची मागणी गुगल मोबिलिटी रिपोर्टच्या आधारे टिपलेले चलनवलन हे तर दिसून येते आहे की केरळ, पंजाब, तमिळनाडू व कर्नाटक, हरियाणा ही 5 राज्ये जी आहेत आर्थिक पुनरुत्थानाच्या प्रक्रियेत सध्या तरी अग्रक्रमावर आहेत. मात्र गुजरात व महाराष्ट्र सारखी प्रगत राज्ये चांगलीच मागे पडली आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश व उत्तराखंड या राज्यांची कोविड काळातील आर्थिक धोरणे जी आहेत ती नोंदली जाण्याजोगी आहे. 1870 नंतरच प्रथम सर्व जगामध्ये महामारीतून उद्भवलेल्या भयानक आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. तर जीव वाचविणे, जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या रोजगार वाचविणे व अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नातून उभारल्या गेलेल्या संस्था चालविणे ही आज जगभरामध्ये सर्व धोरणकर्त्यांचे पुढचे आव्हान, महत्वपूर्ण आव्हान आहे. पण बंद पडलेले आर्थिक यंत्र सुरू करण्यातूनच जीव वाचणार आहे हे लक्षात आले तर राज्याचे भारताच्या आर्थिक पुनरुत्थानाचे नेतृत्व करत असेल हे तेवढे निश्चित आहे. आपल्याला लाईक कसा वाटला तो तुम्ही कमेंट करून पाहू शकता. टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद.